तर काय म्हणाल तुम्ही आता? तर गाईज आपल्याला एक पार्टी देणार आहे. काय देणार आहे पार्टी? 31 डिसेंबर येणार आहे पार्टी. ते कुठे येणार आहे? कुठे येणार पार्टी? पाहिजे असेल तर येऊ शकता. या हॉटेल तर हॅलो गाईज, आणि तुमचं स्वागत आहे माझ्या छानशा ब्लॉग मध्ये. तर गाईज, आज मी माझा ब्लॉग 12 वाजता स्टार्ट करतोय. 12 अजून 15 मिनिटानंतर. बिकॉज गाईज, मी आता म्हणजे सबमिशन खूप आहे आमचं. तुम्हाला ज्यांना माहित नसेल तर मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग करतोय, आणि आता आमची सबमिशनची डेट जी आहेत ना, ती जवळ आल्यात. आणि आता एक्सटर्नल ओव्हरऑल पण आहेत, तर त्यामुळे मी माझे सबमिशन्स करत बसलो होतो. तर मला ब्लॉग स्टार्ट करायला वेळ झाला. तर गाईज, आत्ता पण मी तेच करत बसलो आहे. तर मी विचार केला की सध्या आपण ब्लॉग स्टार्ट करू आणि त्यानंतर आपलं लीज बसू. तर गाईज, आता आपण सध्या सॅमला भेटूया. तुम्हाला सॅम तर इथंच बसलाय. ओय सॅम, सॅम बाई, ओ क्या ले आलास तुझा फोन घेऊन भाव जाईत ना, मला लई झोपा द्यावगीस. तू माझी झोप मोड करतोस, नंतर तुला चावलं की मम्मीला नाव सांगतेस. इथनं निघताय जा तू. तर गाईज, सॅम पण घरात बसून खूप कंटाळलाय, जसं की तुम्ही बघू शकता. तर गाईज, आता मस्त पैकी आपण माझे सबमिशन करू आणि त्यानंतर तुम्हाला जिमला जाताना भेटू. तर गाईज, आता आपलं म्हणजे 50 पाने तर लिहून झालेले आहेत. लाईक 15 पेजेस आपले लिहून झाल्यात. आणि थांबा, अबे यार, हां, तर एवढं झालं, अजून एवढं राहिले. तर गाईज, आता आपण म्हणजे मी लिहून घेतो, बिकॉज जे मी टाइमलॅप्सला लावला होता, फोन माझा इतका तापला आहे गाईज, म्हणजे मी सांगू शकत नाही. आता मला चटके बसायला लागले माझ्या हाताला. मी माझा फोन हातात होल्ड केला आहे. तर आणि दोनदा मी हा क्लिप रेकॉर्ड करतोय परत, बिकॉज लॅग मारत होता फोन. मला माहितच असेल की अँड्रॉइडचे किती प्रॉब्लेम्स असतात. तर जाऊ द्या, ते सगळं सांगायला नको आपण. आता आपण थोड्या वेळाने भेटूया. तर गाईज, मी आता मस्तपैकी लेट बसलो होतो, जसं की तुम्ही बघू शकता. आपला स्टॉप इथं पडलाय आणि सॅम दादा आले होते आपल्याकडे की दादा मला फिरवायला नेचल म्हणून. तर आता मस्तपैकी याला थोडंसं फिरवून आणा, आपलं पण थोडंसं रिलॅक्स होईल. खरे ओके, तर याला फिरवून येऊया मस्त विकीत. चला तर गाईज, आज काही विषय माहित आहे का? आज तो एकटाच आहे तिथं कुत्रा. आणि आमच्या सॅमच्या डोक्यात काय चालू आहे माहितीये बघा. आज तर या कुत्र्याला मी सोडणारच नाही, गोळीवर जातो त्याला चावायला. ओळूनच जातो एकतर गँग मध्ये. आज कोण मेंबर पण नाही, वनच फाईट करतो यावर. तर गाईज, तुम्हाला एक सांगू, सॅमला मराठी समजते. बघा सॅम, धर त्याला, जाते जायला धर. कुठं कोण आहे? अरे कुठं आहे कोण? अरे जा सॅमला, कोण नाही इथं. समजते अगर त्याला. आता कोण शिकार गावन म्हणते ग बसलाय गाईज. गाईज, यार सॅमला चावलं. आता घरी नाव सांगतो ग तिथं कसं. मम्मीनं सॅमॅन चावले बघ. मम्मी सॅम मला गाईज इथं चावलो मला सॅमन. मार त्याला. कोण चावले दादाला? मार नको मम्मी, दुखतंय. मी नाही मारलं त्याला, मी नाही चावलं त्याला. आवाज बंद. मम्मी लई दुखते, मम्मी थंडीचं चुरचुरते. मम्मी नको मारूस, मम्मी काठी लांब ठेवते. मम्मी मम्मी भीती वाटायला लागले. मम्मी बाई तू लांब राहा माझ्या बाजूने. चावले बस, चावले बघ. दोन दात उठल्यात बघा की गाईज, याला फिरवाय वगैरे घ्यायचा आणि चावते मला. मग मी नाव सांगणार की मम्मीला. असंच पाहिजे का सॅम बरोबर? तर गाईज, आता आपण मस्तपैकी जिमला जाऊया आणि मग तुम्हाला भेटू. तर गाईज, या आमच्या जिमचे मेन सर, जे आम्हाला सगळं शिकवतात. कार्यकर्ते आमच्या जिमचे सगळ्यांना शिकवतात ते सर. पार्टी देणार आहेत. तर काय म्हणाल तुम्ही आता?
तर गाईज आपल्याला एक पार्टी देणार आहेत. काय देणार आहे पार्टी? 31 डिसेंबर येणार आहे पार्टी. ते कुठे येणार आहे? कुठे येणार पार्टी? पाहिजे असेल हॉटेल तर हा गाईज मला नुसता येणार नाही भेटवायचं होतं बस. अबे गप की हाय बोला हाय. तर जस्टच मी घरी आलो. तर गाईज आज जिम मध्ये लई मज्जा आली गाईज. आज मस्तपैकी आमचा बायसेप होता. अँड माझा आज म्हणजे माझा जो पार्टनर होता ना जो पुण्याला गेलता तो पार्टनर पण माझा आज आला. तर आज दोघांनी मिळून मस्तपैकी बायसेप मारला आणि जे सरांच्या सोबत मज्जा बोलबाल सगळं म्हणजे असा दिवसच एक नंबर होता माझा. अँड सॅम तुझा दिवस कसा होता भाऊ? जाऊ दे गाईज झोपलाय उगीच शिवाय देतोय गाईज मला यो. तर गाईज आजचा यो तुम्हाला ब्लॉग कसा वाटला? मिनी ब्लॉग आजचा यो मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला गाईज मला सांगा कॉमेंट्स मध्ये. आणि गाईज मी म्हणजे बघितलं आपल्या अनालिसिस मध्ये की तुम्हाला जे माझे छोटे छोटे ब्लॉग्स आहेत ना तेच आवडायला लागलेत. तर गाईज आपण तुमच्यासाठी छोटे छोटे ब्लॉग्स करूया. तर गाईज तुम्हाला ब्लॉग कसा आवडला मला कॉमेंट्स मध्ये जरूर सांगा. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया तुम्हाला पुढच्या एक नेक्स्ट मिनी ब्लॉग मध्ये. तब तक के लिए बाय बाय.